आणि संजय राऊत यांच्यामध्ये थुंकण्याच्या वक्तव्यावरून वाकयुद्ध रंगलं. बोलताना तारतम्य बाळगावं असा सल्ला अजित पवार यांनी संजय राऊतांना दिला. दुसरीकडे संजय राऊतांनी सुद्धा अजितदादांच्या वक्तव्यावर खालच्या भाषेत टीका केली. यावर आता अजितदादांनी सुद्धा राऊतांचा समाचार घेतला. संजय राऊत आणि अजित पवार यांच्यामध्ये एकमेकांवरती टीका करण्याची जणू काही स्पर्धाच रंगलेली आहे असंच बघायला मिळालं. मला दुसरी एक बाजू ऐकायला मिळाली की ते म्हणले मला काहीतरी त्रास होत होता आणि म्हणून मी ते तसं केलं, माझा त्याच्यामागचा हेतू तो नव्हता असंही स्टेटमेंट केलं. परंतु प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागावं. बरोबर आहे, धरणामध्ये बुद्धीपेक्षा थुंकणं चांगलं असं संयम तर राखला पाहिजे प्रत्येकाने. बरोबर आहे, पण ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत आणि आम्ही भोगून सुद्धा जमिनीवर उभे आहोत, इकडे तिकडे पळालो नाही. मोठी माणसं आहेत, मी काही बोलू इच्छित नाही. नो कॉमेंट्स. काही आमच्या अंगाला भोकं पडत नाही, ते मोठी माणसं आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. ही आपली संस्कृती नाहीये, त्यांनी काय बोलावा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा अधिकार आहे. मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. नो कॉमेंट्स.